तर योगेश पांडिलेने कुठल्याही प्रकारचं यश त्यांना आलं होतं या षटकामधून, म्हणजे चांगली गोलंदाजी अखेर त्यांनी पूर्ण केली होती या षटकातले. तर आता पाहायचं किरवली संघ देखील खूप नावारूपाला हा संघ आपल्या तालुक्यामध्ये पाहतोय, अनेक वेळा चांगला खेळ करत असतात आणि त्याला लगेच जास्त वेळ घालत आपण पुढच्या षटकाला सुरुवात केली पाहिजे, कारण उन्हाचे हे दिवस आहेत आणि अगदी 10-15 मिनिटं हमना मैदानात खूप कठीण बाब होऊन बसलेली. नक्की सर, या स्पर्धेला पंच म्हणून राम डिंडोरे सर आणि महेश तावडे सर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच या ठिकाणी सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर नवचैतन्य स्पोर्ट गांधरेच चॅम्पियन ट्रॉफी 2018 ची जी मेहनत घेण्यात आलेली आहे या सर्व सदस्यांकडनं एक चांगल्या पद्धतीनं, कारण मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर या वाडा तालुक्यामध्ये दिमागदार ट्रॉफी करताना एक मोठ्या आयोजनाला साथ लागते आणि साथीसाठी सदस्य हवे असतात आणि या संपूर्ण सदस्यांनी अवघ्या एका महिन्याच्या कमी कालावधीमध्ये अवघ्या 22 ते 24 दिवसांमध्ये 1 लाखाची ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी 2018 या ठिकाणी आयोजन करण्यात आले, जे महाराष्ट्रामध्ये युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मात्र पोहोचवलं जात आहे. कल्पेजी ठाकरे सर, विरणजी ठाकरे सर, प्रमोदजी ठाकरे सर, निखिलजी भोईर सर, कपिल ठाकरे सर, त्याचबरोबर कुलदीप पाटील, विवेक जाधव, राकेश ठाकरे सर, सुशांत ठाकरे, जयेश ठाकरे, महेश ठाकरे, मनोज ठाकरे, गणेश ठाकरे, सागर ठाकरे, महेश ठाकरे, वैभव भोईर, कल्पेश पाटील, प्रीतम पाटील, भूपेश पाटील, प्रकाश जाधव, दयानंद पाटील, महेश गोळे, निलेश माळी, उमेश कराळे या सर्व सदस्यांकडनं अप्रतिम मेहनत घेण्यात आली आहे. ओव्हर टू सर. तर निश्चितच कौतुक करावं लागेल ते सूरज नवचैतन्य स्पोर्ट्स त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, की खूप मेहनत त्यांनी घेतलेली या स्पर्धेसाठी आपल्या या प्रेक्षक वर्गासाठी. मात्र एक चांगली ट्रॉफी स्पर्धा आपण पाहतोय जी भरवली गेली आहे आणि याचा आनंद मात्र अनेक आमचे पाठीराखे घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. आणि पुढचा तो चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र हा सर्व बॅट नाही चेंडू मारला का कार्पेट सेंटर निघतो मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि चेंडू जोपर्यंत उचल होती चेतनच्याकडून तोपर्यंत फलदान संधी होती एक धाव घेण्याची, तर सहजतेने मात्र ही धाव पूर्ण केली आणि फलकावर धाव संख्या नेऊन ठेवत आहेत. हे दोन फलंदाज आपण पाहतोय विकी आणि प्रल्हाद एकमेकाला चांगल्यापैकी साथ देताना धाव फलका मात्र आता जाऊन पोहोचलेला आहे फलकावर 9 धाव आतापर्यंत. बिनबाद अशी सुरुवात बीके स्पोर्ट्स ज्या संघाचं देखील आपण पाहतोय तालुक्यामध्ये खूप चांगल्यापैकी नाव आता गाजतंय क्रिकेट विश्वामधून. आणि पुढचा चेंडू थोडा पुढे ठेवला गेला फलंदाज, मात्र स्टंपिंग करण्याची संधी होती योगेश यांनी बघितली, ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आणि स्टंपिंग रूपाने मात्र इथे फलंदाजांना माघारी परतावं लागेल आपल्या टॅली नेटकडे. तर धन्यवाद पाटील डीजे, अतिशय जबरदस्त आपण धुंद वाजवत आहेत. मात्र नुकतंच दयेश यांचं देखील आम्ही कौतुक इथे करतो की जबरदस्त अशी गोलंदी करतायत आपल्या या घरेलू मैदानामध्ये. अनेक वर्ष आपण पाहत असाल की हा किरवली संघ या मैदानातून खूप चांगला क्रिकेट खेळून गेला आहे आणि त्याचा साथ मात्र आज त्यांना फायदा मिळतोय, कारण चांगली गोलंदी होती आहे आणि तिसऱ्या चेंडूवर त्यांनी यश मिळवून दिले. पहिला गडी बाद करताना स्टंपिंग रूपाने गाव तो फलंदाज मात्र विकी बाद झाले आहेत. संघासाठी 5 धावांचं योगदान करून ते बाद झाले आणि त्याचा जागा घेण्यासाठी येत आहेत ते महेंद्र नवीन फलंदाज आणि सामना करतील दयेशांचा षटकातला चौथ्या चेंडूला. यावेळेस हा चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर पडत होता आणि पुन्हा एकदा तीच संधी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस फलंदाज आपल्या क्रीजमध्ये बघूया का पंचांकडून इशारा आला होता वाईड आपल्या बाद वाढेल म्हणून असं म्हणून आपण सांगतोय आणि पंचांचं पूर्ण लक्ष मला वाटतं लगातार 2 चेंडूवर अशा प्रकारे 2 स्टंपिंग रूपाने बाद केलेत फलंदाज सुरुवातीला विकी आणि नुकतेच आलेले फलंदाज ज्यांना मात्र आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते महेंद्र यांना. असे 2 खबू फलंदाज इथे या षटकातून बाद केले आणि हॅट्रिकची संधी येते ती दयेशांना. तर क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द आपण फार कमी असाल, विशेषतः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बोललं जातं, परंतु आता मात्र क्रिकेट टेनिसमध्ये मात्र अशा प्रकारच्या हॅट्रिक म्हणत असतो आपण आणि अशा प्रकारची हॅट्रिकची संधी आता येते ती या गोलंदाजाला, कारण अचूक मारा करतायत सुरेख भेदक मारा आपण पाहतोय तो किरवली संघासाठी. आणि आता नवीन फलंदाज आले ते रमेश, तर बघूया या फलंदाज कशा प्रकारे गोलंदाज तोंड देत आहेत हे नवीन फलंदाज. आणि यायचा चेंडू थोडासा उडवला होता परंतु नक्कीच सेफ फटका मारणार कारण क्षेत्र खूप मागे आहेत आणि असं पाहून मात्र चेंडूवर 1 धाव सहजतेने फलंदाज आणि हो ना अखेर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सहजतेने मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. तर जोखीम भरी म्हणावं लागेल अशा प्रकारे धाव घेतली गेली आणि वैयक्तिक आपलं खातं उघडतायत आलेले नवीन फलंदाज रमेश.
आणि संघाला त्यांनी नेऊन ठेवलंय किंवा पोहोचवलं गेलं आतापर्यंत. जे दोन गड्यांचं नुकसान होतं ना 11 धावा, जे धावफलका लागला आहेत नेल्सन 1-2 11. आपण पाहतोय दुसरं षटक हे चांगल्यापैकी गोलंदाजी होत असताना दहेशांचं अंतिम चेंडू. पुन्हा एकदा सामना करतेला रमेश, यावेळेस बॅटची एज घेऊन पुन्हा एकदा हवेमध्ये थोडासा होता, परंतु क्षेत्ररक्षक मागे येत जे शॉट थर्डमॅनला आणि चेंडू पकडेपर्यंत सहज तरी 1 धाव पूर्ण केले, मात्र षटक देखील इथे संपला गेला. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला गेलाय निर्धारित, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर, म्हणजे 6 गतीने धावा केल्या गेल्यात. मात्र 2 धावांचं 2 गड्यांचं नुकसान सुद्धा आपण पाहिलं असेल ते बीके स्पोर्ट्स संघाला झालेला, कारण पहिले 2 फलंदाज त्यांचे बाद झाले, फिकी ज्यांनी 5 धावा केल्या, त्यानंतर महेंद्र जे 0 वर बाद झाले, आणि दोन्ही फलंदाज बाद करण्याचं श्रेय मिळालं होतं दयेश यांच्या नुकतंच जे षटक संपलं. तर विकी जे आपण पाहतोय चांगला खेळ करतायत, मात्र यष्टी चित केले 2 फलंदाजांना, ते प्रल्हाद आणि महेंद्र यांना. तर 2 षटक जी संपलेत, पहिला आपण पहिल्या षटकामध्ये योगेश यांनी मारा केला होता 7 धावा खर्च केल्या, परंतु या त्या तुलनेत दयेश पाटील ज्यांचा प्रभावी मारा आपण पाहिला असेल षटकामधून, की ज्यांनी 2 गडी बाद करताना केवळ 5 धावा दिल्या होत्या, खर्च केल्या होत्या, म्हणजे चांगलं प्रत्यक्ष त्यांचं म्हटलं गेलं. आणि पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ते योगेश, आपल्या कॉमेंट्री कोड मारा करण्यासाठी सज्ज होतील. तर खऱ्या अर्थाने या रखरखत्या उन्हामध्ये कसरत असेल प्रत्येक खेळाडूची, तर देखील आपल्या क्रिकेटच्या प्रेमापोटी आपल्या संघाच्या प्रेमापोटी एक चांगली भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे तो या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. आणि खरोखरच या 4 दिवसामध्ये आपल्याला खूप क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळेल, खूप क्रिकेटचा आनंद पाहायला मिळेल तो या खेळामधला. आणि अशा 20 तिसऱ्या षटकाला सुरुवात. तर पहिले नेमकडून मार्सन काढण्यासाठी पुन्हा एकदा योगेश आपल्या कोट्यामधलं हे 2रं षटक हाताळतील, आणि संघासाठी मात्र हे 3रं षटक जे सुरू होत आहे. आणि समोर असतील फलंदाज रमेश, यावेळेस थोडासा का होईना चुडू ऑब्स्टिकवर थोडासा कटर होत होता, आणि सर्व एष्टी पट्टी मागे जातो आहे, तर केवळ पाहत राहावं लागेल या फलंदाजांना चांगल्यापैकी चेंडू हाताळताना. योगेश किरील संघाचा एक मुख्य फलंदाज म्हटलं जातो, एक अष्टपैलू खेळ म्हटलं जातं, आणि आज मात्र त्याच उत्साहाने चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकात 7 धावा केल्या, परंतु या षटकातून आता 2रा चेंडू. याच म्हणा तोच कटर चेंडू म्हणायला गेला, चेंडूचा टप्पा अचूक ठेवला जातोय, थोडीशी चेंडूने घुसवी घेतली होती तुलनेने. आणि 2 चेंडू जे पण पहिल्या याच पद्धतीने टाकले गेले की फलंदाज थोडस काही विचार करायला लागतोय की पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील, कारण क्रिकेटमध्ये विचार किंवा जी आपली निरीक्षण शक्ती खूप महत्वाची असते. आणि 26 मात्र त्याचा बघूया गीतेपर्यंत उपयोग करतायत फलंदाज. पुढचा चेंडू यायचा, चेंडूचा अंदाज घेतला होता, सर्व चेंडू मागे सरकले होते आणि चेंडू कट केला होता पॉईंट क्षेत्रामध्ये, आणि सहज त्याने मात्र 1 धाव घेत आहेत या 3रं चेंडूवर. आणि संघाची धावसंख्या नेली जातात ती 13 या धावसंख्येपर्यंत, 2 बाद 13 धावा ज्या बीके स्पोर्ट्स संघाला प्रथमतः आपण पाहतोय फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं. आणि 3रं षटकामध्ये तर 4थ्या चेंडूला सामोर असतील ते विकी सारखा आघाडीचा एक फलंदाज आहे, चांगली खेळी करतायत मैदानातून 5 धावांची. आणि यायचा थोडासा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू, मात्र फाईन बाजूने मारण्याचा प्रयत्न होता किंवा लेफ्ट वर लेग किंवा लॉंग लेगच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा अंदाज पुन्हा एकदा घेत आला होता. आणि चेंडू उसळी घेताना सर्व एष्टी पण मागे जातोय. तर योगेश पाटील आपल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करतायत, अचूक मारा करतायत, आणि फलंदाज थोडंसं परेशानीत त्यांनी आणलेला थोडंसं विचार करायला भाग पाडतायत. तर पाता षटकातले 4 चेंडू संपलेत तो या 3रं षटकामधून, आणि आता 5वा चेंडू तोच पवित्रा पुन्हा एकदा घेतला फलंदाजांनी. आणि लगातार मात्र चकमा दिला जातोय गोलंदाजी करताना किंवा चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळताना. आतापर्यंत कंजूस पण आपण पाहतोय, एक कटीचून मारा करतात, एक भेदक मारा पाहतोय या षटकामध्ये. या ठिकाणी उपस्थित होतात माननीय प्रसादजी गंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सुस्वागतम प्रसादजी गंदे साहेब, चैतन्य स्पोर्ट गांधेकडनं या चॅम्पियन ट्रॉफी 2018 मध्ये भेट दिलेली आहे. वेलकम सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. तर पाहता पाहता मात्र इथे षटक समाप्त झालेलं, म्हणजे नक्कीच जबरदस्त गोलंदाजी म्हणावी गेली षटकामध्ये, केवळ 1च धाव दिली गेली. आणि भेदक तर आपण पाहिले या 2 षटकांची, त्यांच्या वैयक्तिक मात्र 2 षटकाचा कोटा पूर्ण केला त्याने. आणि संघासाठी 3 षटक जी संपली गेली, या 3 षटकाच्या समाप्तीनंतर बीके स्पोर्ट्स संघाला आतापर्यंत मजा जाऊन पोहोचली फलकावर, ती 2 गडी गमावताना 13 धावा. म्हणजे निश्चितच बीके स्पोर्ट्स संघाला थोडस रोखून ठेवलं गेलं अचूक एक टप्प्यावर मारा करताना तो किरोली संघाने. आणि कौतुक जेवढे करावं तेवढं थोडं असणार आहे, तर लगेच आपण पुढच्या षटकाला सुरुवात झाली पाहिजे. एकंदरीत पृथ्वी आपण पाहिला योगेशने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला, परंतु या षटकात केवळ 1च धाव दिला, म्हणजे अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ आपला कोटा पूर्ण केलाय. आणि 8 धावा देताना
कुठल्या प्रकारची विकेट घेतली नाही, परंतु दुसरा एक यशस्वी गोलंदाज आपण पाहिला असेल दयेश पाटील, ज्यांनी मगाच्या षटकामधून 5 धावा करू शकत दोन गडी बाद केले. आतापर्यंत जे 2 फलंदाज बाद झाले आहेत त्याचं श्रेय त्यांना दिलं गेलं. ते बीके स्पोर्ट्स संघासाठी जे 2 गडी बाद झाले आहेत ते दैशनिक पूर्ण केलं ते किंवा बाद केलं ते आता पाहिजे. अंतिम षटकाचा जो खेळ बाकी राहिला आहे नवीन गोलंदाज वापरणं परिहार्य असेल आणि 26 मात्र चोडूस उपलब्ध होतोय. ते गोलंदाज चेतन यापुढील सामना 9 चैतन्य स्फोट गांजरे वर्सेस एसपी जोशी. टॉस साठी याचे बोथ टीम कॅप्टन प्लेइंग 11 लिस्ट घेऊन यायची आहे. वी फास्ट नाव मला वाटतं बाळू सुरुवात करत आहेत. उत्कर्ष त्यांचं खरं नाव उत्कर्ष, पण आवडीने त्यांना बाळू म्हटलं होतं. ते उत्कर्ष मात्र आता सुरुवात करतील समोरच्यांकडून आणि षटकामधला राईट आर्म फोर विकेट मारा पहिला छोटो. मात्र चेडू थोडासा पुढे आता आपण पाहतो गुड लेनचा पुन्हा एकदा वापर करतो. फलंदाज पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न करतो आहे आणि चेडू बॅटच्या नक्कीच संपर्क होऊ शकला होता सर यष्टीपणे मागे. अशा प्रकारे या गोलंदाजी सुरुवात केलेली चौथ्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि बीके स्पोर्टच्या या फलंदाजांना 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहत आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक सर जाहीर केलंय सुबोध वेखंडे साहेबांनी. षटकार आला बघूया षटकार. चेंडूवर आणि समाप्ती होते या खेळामधून एका इनिंगची. टॉस या ठिकाणी होतोय. प्रिन्सिपल कम कॅप्टन
एस पी बिलोशी आणि कॅप्टन नवचैतन्य स्फोट गांधरे. तर चार षटक आपण पाहिले या खेळामधून आणि चार षटकाचा जवळ समाप्ती झाली म्हणजे किंवा इनिंग संपली गेली तर इनिंग मध्ये फलकाव धाव संख्या लागला बीके स्पोर्ट्स संघाकडून आतापर्यंत त्या 23 धावा 23 एकंदरीत त्यासाठी मात्र चार गडी गमावे लागले संघाला आणि चार षटकाचा हा खेळ संपला गेला. तर चार बाद 23 धावा आता 24 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. ते किरवली संघाला 24 चेंडू असतील आणि त्यासाठी मात्र 24 धावा करायचे आहेत. तर प्रत्येक गोष्टीकडे आपण पाहतोय. टॉससाठी मी आमंत्रित करतो माननीय विलास भोईर साहेबांना. प्लीज वेलकम सर. विलास भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणे फेकवते. यापुढे सामना नवचैतन्य स्फोट गांधरे वर्स एस पी बिलोशी. तसेच अशोकजी ठाकरे साहेबांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. प्लीज वेलकम सर. आपण सुद्धा याच आहे नक्कीच. युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. चॅम्पियन ट्रॉफी 2018 वाडा या ठिकाणी आपण पाहताय. किरवीचं हायटेक मैदान आणि नवचैतन्य स्फोट गांधरेचं भव्य आयोजन आणि आयोजनामध्ये या ठिकाणी टॉस या ठिकाणी होतोय. नवचैतन्य स्पोर्ट होम ग्राउंड टीम वर्सेस या ठिकाणी एस पी बिलोशी. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत. कर्णधार एस पी बिलोशी तुषार पाटील आणि कर्णधार गांधरे नवचैतन्य स्पोर्ट गांधरे वी फास्ट नाव सुमित ठाकरे. प्लीज वेलकम. तर निश्चितच सगळ्यांसाठी चैतन्य निर्माण झालेला आणि हे चैतन्य निर्माण केलं आहे ते नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाने. खूप जबरदस्त दिमागदार असं आयोजन केलं या स्पर्धेचं आणि आपण पाहतोय या सामन्यामध्ये जी बी के स्पोर्ट्स या संघाची नुकतीच जी कामगिरी पाहिली आपण. संघासाठी ज्या धावा जोडल्या गेल्या चार षटकाच्या समाप्तीनंतर चार गडी बाद केवळ 23 धावा आणि 24 धावांचं टार्गेट घेऊन आता मात्र किरवली संघ मैदानात उतरणार. त्याचे दोन संघ आघाडीचे फलंदाज जे या धावा करण्याच्या दृष्टीने 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये 24 धावा करायचे आहेत. एक सोपंसं जरी आव्हान असलं तरी क्रिकेटमध्ये आपण पाहतो जेव्हा जेव्हा छोटी छोटी आव्हानं असतात ती कधी कधी कठीण बनू पाहतात असं अनेक वेळा आपण पाहिलं असतं. क्रिकेटला अनिश्चित खेळ जो म्हटला होतो तो यासाठी. तरी देखील बी के स्पोर्ट्स संघाने चांगल्यापैकी आपला खेळ इथे केला पाहिजे. वेलकम. तर गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहतो या खेळ संघाने खूप प्रगती केलेली क्रिकेटमधून. तर टॉस बॉक्समध्ये मी या ठिकाणी जोडी संघाच्या करण्याचं स्वागत करतोय. तरी महाराष्ट्रातील तमाम या सर्व क्रिकेट शौकीनांचं अधिक स्वागत करतोय. नवचैतन्य स्पोर्ट गांधरे चॅम्पियन ट्रॉफी 2018 1 लाख प्रथम पारितोषिक ट्रॉफीचा असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज द टू व्हीलर या ठिकाणी बाईक असणार आहे आणि हे 4 दिवसाचा क्रिकेटचा महासंग्राम 30, 31 आणि 1 एप्रिल आणि मेगा फायनल ग्रँड फिनाले 2 एप्रिलला पाहणार आहोत. आजचा दिवस आणि आजच्या दिवसाचा 4th सामना आपण पाहतोय. नवचैतन्य स्फोट गांधरे वर्सेस एस पी बिलोशी. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. प्लीज वेलकम बोर्ड कॅप्टन टीम तुषार पाटील अँड विवेक. हेड अँड टेल हेड एस पी बिलोशी टॉस आपण हरलेला. टेल टॉस जिंकला तो नवचैतन्य स्फोट गांधरे. आपण नक्कीच टॉस हरलेला तो तुषार पाटील. प्लीज वेलकम एस पी बिलोशी. नक्कीच या 3 वर्षामध्ये या वाडा तालुक्यामध्ये दिमाखामध्ये प्रथम द्वितीय तृतीय ट्रॉफीमध्ये ट्रॉफी घेणारा टीम मानली जाते. कारण अनेक मॅचेसमध्ये आम्ही पाहिलं स्वतः आपण पहिल्या टॉप 3 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात आणि तृतीय आणि द्वितीय पारितोषिक आपण आजवर पटकवलेलं आहे आणि एवढी मोठी स्पर्धा घेण्याचा प्रयत्न केला होता. अनेक फायनल आपण घेतलेले आहेत. टफ टीम सुद्धा या नावानं टॉप 5 मध्ये आपल्याला गणलं जात आहे. संदीप पाटी आपले टीम ओनर आहेत. एक चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रमोट करतायत. खरं तर अनेक स्पर्धा आपण फिरतायत. हे भव्य आयोजन पाहताना या गांधेकरांचं नवचैतन्य स्फोट गांधे चॅम्पियन ट्रॉफी 2018 आयोजन तुला कसं वाटतं हे तुला मी विचारेन. प्रथमतः सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं माझ्याकडून हार्दिक स्वागत करतोय आणि भव्य दिव्य ट्रॉफी मध्ये नवचैतन्य गांधरे पुरस्कृत ट्रॉफी जी आहे चांगल्या प्रकारे इथे मला आयोजन बघायला मिळते. त्याचप्रमाणे आमच्या टीम मध्ये चांगल्या प्रकारचे गोलंदाज तसेच फलंदाज आहेत. त्यांचं मी विशेषतः वर्णन करायचं झालं तर रुपेश पाटील, प्रियेश पाटील, आकाश पाटील हे चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. त्याचप्रमाणे आमची बॉलिंग लाईन सुद्धा चांगली आहे आणि ग्राउंड बघितलं तर ग्राउंडची चांगल्या प्रकारे आउटफील्ड वाटते. त्यामुळे खेळायला नक्कीच आनंद वाटेल आणि चांगल्या प्रकारे नियोजन आहे. कर्णधार आपण टॉस जिंकलेला काय स्वीकारणार? नक्कीच आपण फिल्डिंग स्वीकारणार. कुठपर्यंत रोखणार बिलो संघाला? टार्गेट कुठपर्यंत आपण रोखण्या प्रयत्न करणार? कमीत कमी टार्गेट आमचं 40 रनांच्या आतमध्ये रोखण्याचा. ओके बेस्ट ऑफ लक कॅप्टन गांधरे नवचैतन्य स्फोट. प्लीज वेलकम तुषार पाटी वन्स अगेन. आपण दिलाय चॅलेंज दिलाय नक्कीच 40 पण रोखण्याचं. काय म्हणशील?
आम्ही चांगल्या प्रकारे टार्गेट इथे एक बनवण्याचा प्रयत्न करू आणि आमचा टार्गेट 50 वरती असेल. चांगल्या प्रकारे फलंदाजी आमची भक्कम फलंदाजी आणि त्याप्रमाणे आम्ही बॅटिंग लाईन करणार आहेत. ओके बॅट्स ऑफ लक तुषार पाडवी एसपी कॅप्टन विलोशी. मी जातोय भोई साहेबांकडे. भोई साहेब आपण नक्कीच या ठिकाणी नवचैतन्य स्फोट गांधळीच्या सर्व सभासदांना मेहनत घेतलेली आहे, प्रायोजकांनी चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे आणि वाडा तालुक्यामध्ये या सीझन मधील सर्वात मोठी ट्रॉफी 1 लाखाची ट्रॉफी भव्य आयोजन केलंय आणि या ठिकाणी या टेनिस क्रिकेटपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत. काय म्हणाल, आपल्याला काय वाटतंय? हा एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्या गांधरे गावाला एक अभिमान वाटावा आणि अतिशय स्पोर्ट्समन स्पिरिटने खूप भव्य दिव्य सोहळा सर्व या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगल्या आनंदाने अनुभवावा, त्याचा आनंद घ्यावा एवढं मी सांगतो. थँक्यू, धन्यवाद. ओके थँक्यू, थँक्स अ लॉट सर. जाऊ या चॅम्पियन ट्रॉफी 2028 सामन्याकडे. ओव्हर टू कमिटी बॉक्स. तर निश्चितच प्रमोद पाटील एक चांगला खेळ करतायत सामन्या संघासाठी, आपल्या संघासाठी, कारण 2 चौकार आपण पाहिले षटकामधून पावल्यामधून आणि मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर आतापर्यंत 9 धावा ज्या लागल्यात या षटकामधून पावल्यामध्ये. तर चांगला खेळ, एकंदरीत 24 चोटमध्ये 24 धावा करत आहेत. अनेक खेळाडूंच्या अनेक पाहुण्यांच्या प्रतिक्रिया इथे येत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामधली एक जबरदस्त स्पर्धा, सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आपण या विभागामधली जी हायटेकच्या मैदानामध्ये रंगती आहे पहिल्या दिवशी. आणि पुढच्या चेंडूवर हमला केला तर नक्की चेंडू हवेमधून फरार होताना दोघा दिसतोय आणि चेंडू सरळ निघतो तो सीमारेषेपलीकडे, षटकार उत्तुंग असा. तर प्रमोद पाटील मात्र नक्कीच जबरदस्त खेळी करतायत सामन्यामध्ये, अगदी ठरवून फटकेबाजी करतायत. त्यांच्या या ठिकाणी चंद्रकांत पाटील साहेब पोशरी सी बालाई चॅम्पियन ओनर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम सुस्वागत, भारतीय अधिक स्वागत. त्यांचं घरचं मैदान आपण पाहतोय आणि या घरच्या मैदानामध्ये अनेक दिवस आपण पाहत असत खेळ करत असतात आणि आज मात्र ही संधी साधताना मात्र जबरदस्त खेळ गेले. 2 चौकार 1 का नुकतं षटकार मारला गेलाय आणि संघाची धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचलेली ती 15 24 धावा करत आहेत सामन्यामधून. तर बीके स्पोर्ट्स संघाला नक्कीच थोडंसं कमी नाही या षटकाने थोडंसं मागे नेलेला, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी होती ती मात्र होत नाही अगदी हितेश यांच्याकडून आणि अचूक मारधने केलं पाहिजे. या फलंदाज रोखण्याचा असा प्रयत्न असेल तर धावा रोखण्याच्या दृष्टीने अचूक टप्प्यावर मारा करणं महत्वाचं असेल. दिशा हीन गोलंदाजी जर केली तर अशा प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रेक्षक मात्र एक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तर षटकातून हितेशाचा पुढचा चेंडू यायचा, पुन्हा एकदा प्रहार केला तो चेंडूवर आणि यायचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेखरित्या झेलला गेला आणि इथे मात्र इनिंगचा पूर्ण अंत होतोय म्हणायला गेला. प्रमोद यांची जी छोटीशी खेळी आपण पाहिली असेल, 2 चौकार 1 षटकार असे 14 धावांची इनिंग खेळून ते बाद झाले आहेत. सर या ठिकाणी स्वागत होते मान्यवरांचं. वाडा तालुक्याचं क्रिकेटचं वैभव ज्यानं म्हटलं जात आहे, वाडा तालुक्यामध्ये क्रीडा क्षेत्राला ज्यांचं नेहमी प्रोत्साहन असतंय आणि या क्रिकेटच्या महासंग्रामाला चॅम्पियन ट्रॉफी ज्यांचं मोलाचं सहकार्य असे माजी उपसभापती आणि एबी वॉरियरच्या टीम ओनर माननीय वैभव ठाकरे साहेबांचं यथोचित सन्मान आणि स्वागत या ठिकाणी निखिल भोईर यांच्या हस्ते होत आहे. वेलकम सुस्वागतम माननीय वैभवजी ठाकरे सर, माजी उपसभापती वाडा पंचायत समिती, एवी वॉरियर टीम ओनर वैभव ठाकरे सरांचं स्वागत होतंय. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतंय. वेलकम सुस्वागत नवचैतन्य स्फोट गांधेकडनं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर वाडा तालुका लेजंड क्रिकेटर आणि क्रिकेटचं वैभव माननीय कर्पेजी पष्टे साहेबांचं यथोचित सन्मान आणि स्वागत माननीय व्हाईस प्रेसिडेंट आणि उपसरपंच गांधरे वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते यथोचित सन्मान, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन होत आहे. कल्पेजी पष्टे साहेबांचं स्वागत होत आहे. वेलकम सुस्वागत हार्दिक अधिक स्वागत. उपसरपंच गांधरे आणि वाडा क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते स्वागत होत आहे. वेलकम सर, थँक्यू, थँक्स अ लॉट सर. तर आपण पाहतोय पहिलं षटक जे संपलं गेलं आणि या पहिल्या षटकामध्ये प्रमोद जे बाद झाले होते म्हणजे एकमेक फलंदाज ज्यांनी संघासाठी एक चांगली भरीव कामगिरी बाद झालाय आणि आता जागा घेतात त्यांची ते उत्कर्ष. मात्र नवीन षटकाला सुरुवात होते समोरच्या आपण पाहतोय कादिवली यांकडून मार सुरू करण्यासाठी उत्कर्ष. पहिला चेंडू फुल टॉस, मात्र फुल टॉसचा हा समाचार घेतला गेला आणि लॉंग लेगच्या बाजूने चेंडू सीमारेषे पलीकडे भिरकवला जातोय. अतिशय जबरदस्त सुरुवात, एक कडा प्रहार केला गेला, नो बॉलला चेंडू पडला गेला, फ्री हिट लागू होते. मगाच्या षटकात देखील आपण पाहिलं असेल अशा प्रकारे चेंडू टाकल्यानंतर फ्री हिट लागली होती आणि ही संधी आता उत्कर्षनं येते.
धन्यवाद डीजे मास्टर आणि बघूया फ्रीडचा फायदा कशा घेतात फलंदाज मात्र एवढा कार्पेट शेटू मारला गेलाय तो ऑन साइडला आणि त्यावर एक धाव सहज त्याने घेतली गेली अशा प्रकारे एक धावेंद्रचा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर म्हणजे लेवल झालेली आहे संघाची धावसंख्या बरोबरी झालेली म्हणावं लागेल केवळ एका धावीची आवश्यकता राहते ती किरुली संघाला एका शानदार विजय मिळवण्यासाठी या स्पर्धेतला पहिला विजय मिळवण्यासाठी मात्र नक्कीच एक धावीची आवश्यकता असेल आणि या दुसऱ्या षटकामधून आता दुसरा चेंडू फुल लेंथचा चेंडूचा फायदा मात्र सर्व बघतो क्षेत्ररक्षण डोक्यावरून चेंडू